जुन्या कात्रज घाटातून आरोपींना पलायन करण्यास मदत करणारे दोन पोलीस कर्मचारी सेवेतून बडतर्फ, न्यायालयात हजर करून पुन्हा कारागृहात घेऊन जात असताना त्यांना परस्पर पिंपरीला नेले, परंतु तेथून त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अप्पर आयुक्त अशोक मोराळे यांनी हे आदेश काढले आहेत. पोलीस शिपाई विजय आनंदराव मांढरे आणि पोलीस हवालदार सूर्यनारायण धमराज नायडू अशी या बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे मुख्यालयात नेमणुकीला असताना संतोष चिंतामणी चांदिलकर, राजू महादेव पात्रे व संतोष मच्छिंद्र जगताप या तिघांनी 10 एप्रिल 2017 रोजी मोरवाडी पिंपरी येथून पलायन केले होते. मात्र या दोघांनी हवालदार संजय काशीनाथ चंदनशिव यांच्यामार्फत संगनमत करून जुना कात्रज घाट येथे येऊन ते पळून गेल्याची खोटी तक्रार दिली होती. पोलीस पार्टी म्हणून तिघा आरोपींना खंडाळा येथील न्यायालयात हजर करून पुन्हा कारागृहाच्या स्वाधीन करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र त्यांनी भोर येथे बिर्याणी हाऊसमध्ये गाडी थांबविली, आरोपींना जेवणाबरोबरच मद्यपान करण्यास मदत केली. जुना कात्रज घाट येथून त्यांना खासगी वाहनाने मोरवाडी पिंपरी येथे जाऊ दिले, तसेच सापरस पोलीस चौकीजवळ त्यांची वाट पाहत थांबले. त्यानंतर ते पळून गेलेले असल्याची माहिती असताना ते जुना कात्रज घाट येऊन पळून गेल्याची खोटी तक्रार दिली. हे सर्व कृत्य विभागीय चौकशीत निष्पन्न झाले. त्यांना मांढरे व नायडू यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केलेले आहे. अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर.